अरे जर तुम्हाला रतन टाटा सारखा सरळ सभ्य चांगला माणूस जर या देशाला आवडतोय तर तुम्हाला या देशामध्ये राजकारणी देखील तुम्हाला सरळ सभ्य प्रामाणिक का नाही आवडत? प्रत्येक जण तुमच्याशी गद्दारी करणार तुम्हाला का आवडतो? खासदार फोडाफोडी करायची, आमदार फोडाफोडी करायची, या सगळ्यामधनं सगळं राजकारण तापवायचं, यांच्याबरोबर पहिल्यांदा निवडणुका लढवायच्या, मग त्यांच्याबरोबर निवडणुका लढवल्यानंतर विचारांची प्रतारणा करून दुसऱ्या पक्षांबरोबर जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं, हेच गेली 5 वर्ष बघतोय ना आपण. मग नक्की तुम्हाला आवडतंय काय? सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, देशाच्या राज्याच्या प्रगतीचा विचार करणारा माणूस पाहिजे तुम्हाला की असले फोडाफोडी आणि असले धंदे करणारे असले राजकारणी पाहिजेत? एकदा काय ते ठरवा. आज जर महाराष्ट्रातल्या जनतेने जर समजा योग्य निर्णय घेतला नाही तर हा पुढे महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा बर्बाद. नको त्या विषयांची सगळी घाण पसरत जाणार या महाराष्ट्रामध्ये. आजच कोणीतरी मला एक विनोद पाठवला सकाळी, एक मडकीवाला आहे, मडकीवाला म्हणजे कुठपर्यंत पोहोचलंय बघा. एक मडकीवाला आहे, एका बाईला मडकी विकतोय. आपले पाण्याचे असतात ना ते तोटीवाली मडकी असतात ती. आणि बाई म्हणते कितीला दिला? तो म्हणतो 100 रुपयाला एक. ती म्हणते महाग आहे. तो म्हणतो नाही नाही स्वस्त आहे. तो म्हणतो अरे पण ते फुटलं तर? तो म्हणतो फुटायला काय खासदार आमदार आहे का तो?